नमस्कार मित्रांनो मी रंगनाथ राणे आपला कट्टर शेतकरी या यूट्यूब चॅनलवरती मनपूर्वक स्वागत करीत आहे एक उन्हाळी वांग्याची लागवड कशा पद्धतीने करावी किंवा उन्हाळी वांग्याची लागवड ही कशा पद्धतीने करतात संदर्भात आजचा व्हिडिओ आहे जे कोणी आपल्या चॅनलवर माळी उत्पादक शेतकरी हे नवीन असतील त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि सबस्क्राईब केल्याच्यानंतर बाजूला बेलायकॉन घंटा येते तिला एकदा एक क्लिक करून घ्या जेणेकरून आपले नवनवीन माळव्यांविषयी व्हिडिओ तुम्हाला लवकरात लवकर पाहता येतील चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो काल मी सांगितलं होतं तुम्हाला की एक आपल्याला उन्हाळी वांग्यांची लागवड करायची आहे रोपं दाखविली पहिले प्लॉट काळडीला प्लॉट दाखवला त्याच्यानंतर जुना प्लॉट दाखवला आणि हे तिसरा प्लॉट उन्हाळी वांग यांचा प्लॉट हे तयार करायला होतं रोपं ऑलरेडी संपूर्ण लागून बसलीत मित्रांनो काल लावलेले ला आहे आणि काल कामं हे मोठ्या प्रमाणामध्ये होते त्याच्यामुळं मित्रांनो व्हिडिओ काय शूट करणं झाला नाही त्याच्यामुळे एक दिलगिरी व्यक्त करतो आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करतो पहिल्यांदा मित्रांनो मी तुम्हाला सांगतो की या हे जे आपलं रान आहे त्याची एक मशागत कशा पद्धतीने केलेली आहे पहिले पिक कोणतं होता आणि तेव्हापासून मशागत कशा पद्धतीने केलेली आहे पहिल्यांदा मित्रांनो या रानामध्ये कापूस होता कापसाच्या कुठं मोठ्या नख्या दिसतील तुम्हाला आणि कापूस नंतर पहिले पहिल्यांदा काय केलं की या कापसामध्ये मेंढ्या सोडल्या कारण आमच्या भागामध्ये इकडं मीं, मेंढ मेंढपाळ मोठ्या प्रमाणामध्ये आलेले आहेत पहिल्यांदा कापसामध्ये मेंढ्या सोडल्या दुसरं काम म्हणजे ट्रॅक्टरच्या साह्यानं संपूर्ण पराठ्या काढून घेतल्या आणि डबल मित्रांनो रुटर केले त्याच्यावर ट्रॅक्टरच्या साह्यानं रुटर केलेलं आहे आणि नंतर डायरेक्ट मेथी टाकली मेथीची भाजी आहे मित्रांनो ह्याच्यामध्ये सर्या पडल्या तुम्हाला दिसत असतील सर्या दाखवतो पहिल्यांदा बघू शकता की आहे येतात दादा तिकडं दार धरायला आहे त्या सर्या ज्या पाडल्यात त्या मित्रांनो मेथीच्या भाजीच्या येतात आणि त्याच्यामध्ये मेथी आपली जवळपास आणखीन वीस पंचवीस दिवसाला येते आणि पंचवीस दिवसामध्ये वांग्याची वाढसुद्धा चांगल्या होती चांगल्या पद्धतीने होती त्याच्यामुळं मेथीच्या भाजीमध्ये वांग्यांचं पीक घेतलेलं आहे ते बी उन्हाळ्यामध्ये तर अशा पद्धतीचं नियोजन केलेलं आहे मित्रांनो रोटर केलं रोटर केल्याच्यानंतर इथं मेथी टाकली मेथी टाकल्याच्यानंतर नंतर त्याच्यावर पाळी घेतली आणि अशा पद्धतीनं सऱ्या पाडलेल्या आहेत सऱ्या आहेत का तुम्हाला सऱ्या अशा पद्धतीनं पाडलेल्या आहेत बघू शकता आणि सऱ्या पाडल्याच्या नंतर मित्रांनो त्याच्यावर ठिबक आतरले हे बघू शकता ठिबक संपूर्ण राणामध्ये काल कालचच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवलं होतं की ठिबक आतरायचं हे ते वगैरे सर्व गोष्टी तुम्हाला सांगितल्या होत्या तर तशा पद्धतीने मित्रांनो काल हे संपूर्ण ठिबक आतरून घेतलं सांच्यापारच्या वेळी काय केलं की संपूर्ण रोप हे लावून घेतली बघू शकता उन्हाळ्यामध्ये जास्त करून शेतकरी हे ठिबकवर वांग्याची लागवड करत असतात वांगे काय हो, तर कोणतीही पिकं असो ते ठिबकवर लागवड करतात आणि आम्ही अशा पद्धतीने लागवड केली हे बघू शकता एक चलत्या पाण्यामध्ये मित्रांनो वांग्याची लागवड केली चलत्या पाण्यामध्ये म्हणजे कसं तर संपूर्ण ठिबक हे चालू केलं आणि त्याच्यानंतर चलत्या पाण्यामध्ये पडतं जे पाणी असतं ठिबकचं त्याच्यावर लागवड केली जर कोळड्यात जर लागवड केली तर आपल्या हाताला चिकल येते त्याच्यामुळं चलत्या पाण्यामध्ये ठिबकवर वांगे लागवायचे वांगे लागवडीविषयी विषय संपूर्ण झाला तुमचं पहिल्यांदा बघूया की आपण मेथीचा टप्पा पहिला पहिला मेथीचा टप्पा दाखवतो तुम्हाला इकडचा आहे मित्रांनो पहिला आपला मेथीचा टप्पा आणि हे टाकलेला आता हे दुसरा टप्पा इकडं मित्रांनो लागवड सुरू केलेली आहे बघू शकता इकडं पण ठिबकचं चा काम चालू आहे थोडंसं ठिबक आपल्याला कमी पडलं आहे तर ते पण काम चालू आहे इकडं काम ठिबकचं चालू आहे त्याच्यानंतर इकडं काही वांग्यांची रोपं पण लावून घेतलेली आहेत बघू शकता आणि आपली मेथी तुम्हाला दाखवतो पहिल्यांदा आपल्या मेथीला हे माथा फुटला मित्रांनो तिसरं पान आठ दिवसाची दिव मे... मेथी मित्रांनो आठ दिवस आणि मे आपल्याला मेथीला माथा फुटल्याच्या नंतर जवळपास पंधरा दिवसामध्ये दहा ते पंधरा दिवसामध्ये येत असते त्याच्यामुळं ही भाजी मित्रांनो पंधरा दिवसामध्ये येणार आहे आणि ह्याच्यामध्ये वांगे लागवड केल्याच्यानंतर संपूर्ण भाजी ही मोठी होती आणि वांग्यांची वाढसुद्धा तशाच पद्धतीने होते हे नियोजन कसं वाटतंय हे कमेंटद्वारे एक वेळ नक्की लिहून पाठवायची कारण मेथीची भाजी टाकली पहिला टप्पा इकडं निघालेला आहे दुसरा टप्पा टाकलेला आहे त्याच्यानंतर इकडं संपूर्ण वांग्याची लागवड केलेली आहे वांगे दिसत येत नाही आहेत तेवढे कॅमेऱ्यामध्ये तुम्हाला आतू जवळून दाखवत आहे बघा वांग्यांची रोपंसुद्धा नंबर एक आहेत तुम्ही मागच्या व्हिडिओमध्ये सुद्धा पाहितली आणि अशा पद्धतीनं संपूर्ण नियोजन आहे मित्रांनो नियोजन कसं वाटतंय एक ओळख कमेंटमध्ये नक्की लिहून पाठवा आणि दुसरं म्हणजे आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक नक्की करायचं आहे कारण तुमच्या प्रेमापोटी संपूर्ण व्हिडिओ आणि संपूर्ण हे जे नियोजन आहे ते करतोय थांबतोय मित्रांनो तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र